सुदैवाने देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्जीने मिळाल्यात. याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी न्यूजमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम येचुरी आणि अन्य. तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्या त्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर खुर्ची धोरण खुर्ची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या, सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही तुझ्यावर किती 7 जागेंच्यावर आज आम्ही पुरावत. त्याचा अर्थ 10 जागा निवडून 7 विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र, याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाण झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कुणाशी बोललेलं नाही, बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येचुरी यांच्याशी झालं, बाकी कुणाशी संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत
त्यांच्याशी विचारविनिमय करून केले जाईल. सर, सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ, लेकिन जिंदा आहे. सर, सर, हिंदी मध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर, 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 माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्याच्याशी फोन बघत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेली संबंध आहेत, पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारापैकी जी जागा होती त्यावर याचा विचार. सर, मी असं की माझं स्वतःचं असेसमेंट त्या मतदारसंघाचं असतं की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे, माझी सुरुवात तिथं झालेली आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता आहे मला ठाऊक आहे. आम्ही जाऊ अथवा न जाऊ तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते. आणि मला आता किती किती खात्री एका विधानसभेमध्ये 35,000 पुढे आत्ता लीड असते आणि बाकीच्या मतदारसंघात तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकी मध्ये पण लीड आहे, खडकवासला थोडस कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगलं. आता 16व्या राऊंडला आपली 76,000 आसपास आहे आणि अजून 3-4 राऊंड, अजून 6-7 राऊंड बाकी आहे. 6-7 आमची साधारणचा जो विचार होतोय झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलाय ना, जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याचा हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में, पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं? मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया, अरे सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी वेल्ट इसकी चिंता हम लोगों की थी, सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी वेल्ट में और मेहनत करने की आवश्यकता है या हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया है वर्ष से. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है, मगर उत्तर प्रदेश की जनता ने जो इसे डिसीजन दे दिया, एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दी है. हम वहाँ के नेता लोग, वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता जो इन सब का हम आभारी है कि
इस तरह का डिसीजन दे दिया। पवार साहब, राम को लेकर जिस तरीके से, राम मंदिर को लेकर, राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी, ये जो परिप्रेक्ष्य बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी, बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना, सीधी बात है, मंदिर से इसमें निवेश करने की कोई आवश्यकता नहीं थी। जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है, ऐसे लोग उस लाइन पर जाते थे, उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया। यहाँ तक इस कैंपेन में आपने, हमने लोगों ने देखा कि महिला को इस तरह की तकलीफ हो जाएगी, ये लोग फूकों में पहनाएगी, तो किसानों की या रूरल एरिया की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग फूकों पर आएंगे तो आपके खेती में दो भैंस आपने रखी है, इनमें से एक भैंस को लेकर भी आएंगे, इस तरह की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोजिशन देश के भी जिम्मेदारी करते हैं, इन लोगों ने की थी। ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी, मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसिल, इस तरह की लाइन, इस तरह का फॉफेगंदा इसका स्वीकार कभी नहीं करेगी। अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो, अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया, और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं, ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है। सर, सातारा की जागा भी उन्हीं क्षेत्र में आने का प्रयत्न कर रहा है, और सही को हमने और बात की है। बीजेपी हैज नॉट क्रॉस्ड मेजॉरिटी बाय देयर ओन, हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ बारामती, हु विश टू नो अबाउट ओवरऑल योर इससे वी हैव टू वेट फॉर अनदर डे ऑफ टू देन करेक्ट फिक्स विल सर देन वी सिट इन दिल्ली and discuss with our colleagues, then I will be able to tell what exactly is to see. अभी आपने उनकी बातचीत हुई है क्या, और आने वाले समय भी आपको लगता है इनको बात करने के लिए अलायंस पार्टी और सरकार फॉर्म करना है तो उनको साथ में लेने की जरूरत होगी? बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है। मेरी भी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी, और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेश देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं। हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है। जिस तरीके से बीजेपी ने पार्टियों को तोड़ा, पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है, वो इसे पसंद नहीं करती। नहीं, बिल्कुल सीधी बात है, जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया, जो जो गलत तरीके उन्होंने अपनाए, इसकी रिएक्शन इस रूटीन में लोगों ने दी है, और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी, उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए, ये अच्छी बात है। साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून ती परत आणली होती, त्यावेळेस तो विजय मिळाला होता, परंतु आता साताऱ्याची जागेवर पराभव पाहायला मिळत आहे, कुठे कमी पडला असं वाटतं? माहिती घेतली नाही, कारण अर्थात त्याचं अजून काउंटिंग सुरू झालेली आणि थोडक्यात ती सीट जाते असं दिसते, म्हणजे ती काही नकार देण्याचा अर्थ नाही। त्याच्या खरोखर कमी जाऊ तर आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे, आणि ही स्थिती आमची कंटिन्यू राहील। कन्सिडरिंग बीजेपी हॅज नॉट क्रॉस द मेजॉरिटी मार्क, अँड ऑल्सो कन्सिडरिंग युअर एक्सपिरियन्स, हु डू यू थिंक विल बी द नेक्स्ट पीएम ऑफ द कंट्री? आय कॅन से एनीथिंग, यू सी वी आर नॉट श्युअर वेदर वी विल बी एबल टू फॉर्म गवर्नमेंट। As I said, we'll discuss with our colleagues and decide next course of action. Sir, India Alliance! महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते की जातीय तेढ आणि जातीय ध्रुवीकरण
हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे असं दिसून येतं. खरंच असं झालं का? जरांगे पॅक्टर इतकं मोठा इम्पॅक्ट झाला का? कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं घडीचं दिसत आहे. त्यांची लोकांनी त्यांना दूर केलेलं आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण मीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार त्याच्यात काही खर्च नाही. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे. तिथं लढण्याची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधली अजून खर्च सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला प्रत्येक अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतला. बीजेपी 250 से नीचे है, ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितने सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे? ये मैंने बताया कि हम कल ही बैठेंगे, बात करेंगे. कई हमारे साथी यहाँ नहीं है. ये डिसीजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी, ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा. कलेक्टिव सोच चाहिए और ये तो काम आगे 2-3 दिन में हो जाएगा. विजय झाले तर त्यांचं अभिनंदन. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले. आता कशाचे बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कहीं चीज थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कोई जवाब देना ठीक नहीं. पवार साहेब, सर, न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या. तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत घेऊन? माहिती नाही अजून कुणाला मेजॉरिटी आहे का नाही हे स्पष्ट व्हायला 24-48 तासाची आवश्यकता आहे. विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवा. अनेक गोष्टी आहेत ते सांगते, आता आजच सांगणं अवघड आहे. पण सांगायला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील माहिती नाही. हा विशेष अंश सुद्धा नाही आहे. आज कोणाला घ्यायचं का नाही हा विशेष नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही, तो आमचा अजेंडा नाही. इसका जवाब नहीं दिया. भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तर सुद्धा दिसत नाही. अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्रात, हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही. या संबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे. उद्या खरं आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस पण तो आयुष्य आज आमच्या अजेंड्याच्या समोर नाही. Thank you. Thank you. Thank you.